रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आजपासून सार्वजनिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म अर्थात पब्लिक टेक प्लॅटफॉर्मचा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबच्या माध्यमातून सहज कर्ज उपलब्ध करता येणार असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात कृषी पतपुरवठ्यावर भर असणार आहे. या प्रकल्पादरम्यान 1,60,000 रुपयांचे किसान क्रेडिट कार्ड, दूध उत्पादकांना कर्ज, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना कोणत्याही प्रकारच्या तारणाशिवाय कर्ज देता येणार आहे. तसेच वैयक्तिक कर्ज आणि गृह कर्ज देखील या माध्यमातून देता येणार आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे इलेक्ट्रॉनिक KYC, राज्य सरकारांच्या जमिनीच्या नोंदी, पॅनची वैधता, आधार, ई स्वाक्षरी, घर आणि मालमत्ता शोधण्याचे काम करता येणार आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर कोणत्याही अडथळ्याशिवाय सुलभ कर्ज वितरण करायचे आहे. यासाठी RBI आज प्रायोगिक तत्वावर सार्वजनिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.